नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती एस पी या विषयाच्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामध्ये आज पहिला महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक चौथा थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा फरकांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे पण हा प्रश्न काय घेतला आहे बारा मार्कांचा प्रश्न आहे एकूण बारा मार्क या प्रश्नासाठी असतात आणि हा आपण चांगला परफेक्ट करून जाऊ शकतो असा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नावरती लक्ष देणं गरजेचं आहे काही ठराविक प्रकरणांवरती दरवर्षी फरक विचारले जातात जसं प्रकरण क्रमांक दोन प्रकरण क्रमांक तीन प्रकरण क्रमांक दहा आणि प्रकरण क्रमांक अकरा तर ह्या प्रकरणांवरती फरक विचारले जात असल्याने आपल्याला यामधले महत्त्वाचे प्रश्न अभ्यासून जाणं देखील गरजेचं आहे तर त्यासाठी प्रश्न देतोय मी पण प्रश्न दिल्यानंतर प्रश्न अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी दिलेले इम्पॉर्टंट आहेत म्हणून प्रथम तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत का पहा या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही इतर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असणारे जे प्रश्न आहेत किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलेले असतील इतर कुठं तुम्ही यूट्यूबला ऐकले असतील तर त्यानंतर त्या, त्या प्रश्नांचा अभ्यास करा या प्रश्नांमधले प्रश्न तर येणारच आहे पण चान्स जर फॉर्मॅट काही वेळ चेंज केला तर मात्र प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण थोडी खबरदारी घ्यायची त्या प्रश्नांचाही अभ्यास करायचा पण सर्वात आधी हे प्रश्न अभ्यासा नंतर इतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही करू शकता चला फरक पाहूयात स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल महत्त्वाचा फरक आहे दुसरा आहे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग भागांवरती दरवर्षी फरक विचारला जातोच म्हणून भागांचे जे आहेत ते करून ठेवा भाग आणि कर्ज रोखे मालकीचे भांडवल कर्जाऊ भांडवल पाच भागधारक आणि कर्ज रोखेधारक महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे मी प्रकरणांवाईज विचार करून हे फरक देतो आहे त्यामुळे तुम्हाला या, या प्रश्नांचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही पाठीमागच्याही काही वर्षातल्या क्वेश्चन पेपर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की हे फरक त्याही वेळेस विचारले गेलेले आहेत त्यानंतर सव्वा आहे प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री त्यानंतर नेक्स्ट सातवा फरक पाहूयात स्थिर किमतीने भाग विक्री आणि बोली किमतीने भाग विक्री नेक्स्ट आठवा फरक आहे हक्क भाग आणि बोनस भाग याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे मी सुरुवातीपासून सांगते भागांवरती एक फरक विचारलाच जातो आहे म्हणून भागांचे प्रश्न अभ्यासून जा त्यानंतर नऊ भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण हाही महत्त्वाचा फरक आहे ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यानंतर दहा अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश लाभांश संदर्भातला हा फरक देखील महत्त्वाचा फरक आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचं पाहूयात लाभांश आणि व्याज लाभांश आणि व्याज बारा नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा फरक तसा तुम्ही परफेक्ट करा अर्थशास्त्रात देखील हा फरक आहे दोन्हीकडे तुम्हाला याची सेम उत्तरं लिहिली तरी चालू शकतात म्हणून काही प्रश्न असे दोन्हीकडे चालत आहेत तर त्या प्रश्नांचाही परफेक्ट अभ्यास आपला असला पाहिजे यानंतर नेक्स्ट पुढचा पाहूयात प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार बाजारांवरती देखील फरक आहेत चौदा तेजीवाला आणि मंदीवाला याच्यावरती देखील फरक येऊन गेलेला होता सो त्याचाही अभ्यास करून ठेवा परत रिपीट झाला तर प्रश्न लिहिता आला पाहिजे त्यानंतर पंधरा आहे अडत्या आणि दलाल ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे पंधरा फरक आहेत पंधरामधले चार फरक चारमधले आपल्याला तीन सोडायचे तीन चोक बारा तीन फरक येणारच आहेत त्यामुळं या फरकांचा परफेक्ट चांगला आणि व्यवस्थित अभ्यास करा फरक कसा लिहायचा क्वेश्चन पेपर कशी सोडवायची आणि इतर जे प्रश्न आहेत त्यामध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा ह्याच्या संदर्भात देखील आपण माहिती आय एम पीमध्ये व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला देणारच आहोत नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या प्रश्नावरती ही भर पत्रांचा पार्ट आहे याच्यामध्ये पत्रही तुम्हाला सांगितले जातील ते पत्र करून ठेवा नमुने त्याचे पाहून ठेवा एका दोन पत्र तुम्ही लिहून पहा एक दिवस आपल्याकडं पूर्ण वेळ आहे आत्ताच अभ्यास करायला घेतला तर तुमचा अभ्यास होऊ शकतो परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल तीन विषयांच्या संदर्भामध्ये आपण इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे कारण त्यांनी प्रॉपर संपूर्ण व्हिडिओ पाहिलेले आहेत प्रश्न ऐकून प्रश्न पाहून तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही फारसा कारण तुम्ही प्रश्न पाहतात आणि तुमच्या पद्धतीने विचार करून ते लिहिण्याचा प्रयत्न करता पण हे देण्यापाठीमागचा हेतू ते का दिलेत कशासाठी दिलेत आणि का करायचे असतात ही कारणंही तुम्हाला कळली पाहिजेत ते तुम्हाला नंतर बोरिंग वाटतं आणि नंतर त्याचा विचार तुम्ही करत नाही किंवा ते पुढचा व्हिडिओ स्किप करून देत आहेत तिथं मात्र तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होतात त्यामुळं लक्षात ठेवा ज्या शिक्षकाचे व्हिडिओ पाहत असाल ते प्रॉपर ऐका संपूर्ण ऐका त्यामध्ये त्यांनी बारकावे दिलेले असतात काही गोष्टी सांगितलेल्या असतात एक काम करू शकता तुम्ही थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून देखील व्हिडिओ पाहू शकतात सगळ्यांना समजावं या हेतूने आणि प्रत्येकाची एक स्टाईल असते प्रत्येकाची एक पद्धत असते प्रत्येकाची एक लय असते त्या लयमध्ये तो त्या गोष्टी करत असतो माझं थोडंसं स्पीड कमी आहे किंवा कमी स्पीडमध्ये मी बोलतोय बाकीच्यांना तुम्हाला सवय आ, त्या बातम्यांमध्ये जसे फास्ट अँकरिंग केलं जातं तशी ऐकण्याची सवय लागली आपल्याला फास्टमध्ये सगळं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ पाहिले तर नक्की तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही पण इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात टप्पे करून दिले जातात तर तुम्ही अभ्यास करतानाही त्याचा विचार करणं गरजेचं आहे चला आता अभ्यासाला थोडंसं तुम्हाला रात्रभर काहीतरी असावं म्हणून आज फास्टमध्ये आपण हा व्हिडिओ बनवला आहे उद्या सकाळी दुपारी आणि संध्याकाळपर्यंत तीन व्हिडिओ येऊन जातील त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या प्रश्नांची माहिती दिली जाईल ते सगळे प्रश्न पहा अभ्यास तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा व्हिडिओ आल्यानंतर प्रश्न पाहून घ्या प्रश्न पाहून मग त्या प्रश्नांची तयारीलाही तुम्ही वेळ देऊ शकतायत नक्की एक व्हिडिओ सकाळी आला दुपारपर्यंत तुमचा त्या व्हिडिओचा अभ्यास होईल दुपारी एक व्हिडिओ आला त्याचा संध्याकाळपर्यंत होईल संध्याकाळी एक व्हिडिओ आला रात्री झोपेपर्यंत तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे एक दिवसामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास होऊन जाईल आत्तापर्यंत पण पर अकाउंट विषयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत परंतु एक तारखेनंतर त्याच्याही संदर्भात व्हिडिओ आपले येतील आणि अकाउंटच्या संदर्भात देखील पास होण्यासाठी वेगळे अभ्यास करताना कुठल्या शॉर्टकट गोष्टी वापरायच्या त्याच्या संदर्भातही आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार